देवीनाथी गजर घ्यायला चांगला आहे. बाळासाहेबांवरती नंतर घेणारच आहे. त्या सदोतीस तारखा मी अजून चालतोय आणि ती देवीची कृपा आहे.
आपले आपले नाही मी बोलत सकळ कृपावंत वाचा त्याचे. ही देवीची कृपा आहे म्हणून आपला देव हा शुद्ध ठेवलेला आहे, पवित्र ठेवलेला हा देव. आणि असे अनेक शिष्य आम्ही घडवले आणि ते पण कसे व्यसन मुक्त बनवले. हजारो लोकांना आम्ही व्यसन मुक्त बनवलेले आहे. देवीच्या देवळामध्ये देवाच्या देवळामध्ये जाताना हे शरीर आपलं पवित्र व्हा. सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष द्या, बुवा काय सांगतायत ते. तर भजन देवी तेव्हाच आपल्यावर कृपा दृष्टी ठेवणार की भक्ती आहे. कोण काय करतो, हजारो लाखो डोळे दिले आहेत म्हणून पवित्र मुखाने. बुवा म्हणजे काय, ज्याच्या मुखामध्ये पवित्र शब्द पाहिजे तो बुवा. ते पवित्र शब्द देवीपर्यंत पोहोचतात म्हणून पारंपरिक डबल बारी ठेवलेली आहे. तुम्ही तुम्हाला खरोखरांचा धन्यवाद द्यायला पाहिजे की या कलियुगामध्ये सुद्धा तुम्ही या डबल बारीचा आश्वास घेत आहात. बरोबर, देवी तुमच्यावर प्रसन्न झाली, पुण्यवंत झालात तुम्ही. म्हणून म्हणतो ऐका and
Thank you.
की आई वडिलांची सेवा म्हणजे आता जी मुलं देखील करतात त्यांना कोणी सांगू नका सेवा करायला आई वडिलांची कुंडलिकाने केली सगळ्यांना माहित आहे फक्त कुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली भरपूर सेवा केली आई बाप आंधळे होते आंधळे असताना सुद्धा त्यांची त्याने सेवा केली तशी आता जी मुलं सुद्धा आई वडिलांना कोण टाकत नाही म्हणतात त्यांच्यासाठी रुद्राश्रम काढलेले त्या आश्रमामध्ये पाठवायला आम्हाला काय वेळ लागला हे चुकीचं खोडून टाकत जरा तुम्ही सुद्धा सांगू नका प्रत्येक मी सांगले तरी माका सांगायचं अफवा चुकीचा भजन हे भजन राहायला पाहिजे तरच सुद्धा आपलं भजन टिकेल नाही तर भजन हे शून्य सध्या तरी परंपरा वेगळंच चाललेली आहे म्हणून भजनामध्ये भाव पाहिजे भाव भजनामध्ये भाव पाहिजे तरच देव भेटतो म्हणून म्हणतोय Thank you.